शरद पवार यांची अजित पवार गटावरती सडकून टीका. भाजपच्या मुख्यालयामध्ये लिहिलेली स्क्रिप्ट आमचे सहकारी बोलतायत. मी कोणत्या वयामध्ये थांबायचं हा माझा निर्णय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अजित पवार यांना खडसावलं. आम्ही बडवे असू तर मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो, पण तुम्ही सगळे पक्षात परत या. जितेंद्र आव्हाड यांचं अजित पवार गटाला भावनिक आवाहन. शरद पवार यांना विठ्ठल संबोधन तात्काळ थांबवा, नाहीतर रस्त्यावरती उतरू. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिला रोहित पवार यांना इशारा. वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल 2 तास चर्चा. राज्यातल्या राजकीय महाभूकंपानंतर आज नाशिकच्या येवलामध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सभा, संध्याकाळी 4 वाजता सभा. शरद पवारांच्या आजच्या येवल्यामधील सभेचा टीझर सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलाय. शरद पवारांच्या येवल्यामधील सभास्थळाची आमदार रोहित पवार यांनी रात्री उशिरा केली पाहणी. रोहित पवारांनी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्याकडून सभेसंदर्भातला घेतला आढावा. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांची रोहित पवार यांनी घेतली भेट. येवला सभेसाठी दिलं विशेष आमंत्रण. शरद पवारांनी कुटुंबाला कारवाईपासून वाचवण्यासाठी पक्षामध्ये फूट पाडण्याचं नाटक केलं. शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचा आरोप. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतार्थ अमरावती शहरामध्ये आता पोस्टरबाजी. भावी पंतप्रधान म्हणून पोस्टरमध्ये उल्लेख. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी लावले ठाकरे यांच्या भावी पंतप्रधान पदाचे पोस्टर. मरीन लाईन्सच्या गरवारे क्लबमध्ये भाजपा आमदारांची काल बैठक झाली. पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा, बैठकीमध्ये फडणवीसांचे आदेश. शिवसेनेचे 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस. विधिमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत. भाजपनं केली निवडणूक प्रभारींची नेमणूक. माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर तेलंगणाची जबाबदारी. केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी राजस्थानचे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मध्य प्रदेशचे, तर ओम प्रकाश माथूर छत्तीसगडचे निवडणूक प्रभारी. राज्यातल्या बदलत्या परिस्थितीवरती मनसेची आजपासून 2 दिवस सह्यांची मोहीम. राज्यभर मनसे राबवणार एक सही संतापाची अभियान. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोलीमध्ये. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं ठाणे जिल्ह्यामध्ये 43,000 हेक्टर जागा शोधली. या जागेवरती सदनिका उभारण्याची चाचपणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. शालेय शिक्षण मंत्री केसरकरांच्या जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील किंजवडेमधील जिल्हा परिषद शाळेचं छप्पर नादुरुस्त झाल्यानं वर्गामध्ये पाणी. विद्यार्थी वर्गातील पाणी बाहेर काढत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, राज्य निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे ते विद्याविहार दरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावरती वळवण्यात येणार. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये पादचारी पुलावरील होणारी गर्दी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा. खासदार राजन विचारे यांची रेल्वे प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी. मुंबई शहर आणि उपनगराला शुक्रवारी मुसळधार पावसानं झोडपलंय. आजही येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. पुण्यातल्या लोणावळ्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय. गेल्या 24 तासात इथे तब्बल 108 मिलीमीटर पावसाची नोंद. लोणावळ्यामध्ये धुक्याची दाटी. टाटा धरण, मुशी धरण, लायन्स पॉइंट ते एमबी व्हॅली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याचं साम्राज्य. पर्यटक घेत आहेत निसर्गाचा मनसोक्त आनंद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.